मी आहेत 8:21 आणि गाडीजवळ आलो आहे. तयारी चालू आहे, पॅकिंग वगैरे चालू आहे. ते दिसतंय बर्फ बर्फ बघा बर्फ त्याच्यावरती पण बर्फ. टेम्परेचर डाऊनमध्ये गेलेलं, -1 -2 होतं. सो आता गाडीला गरम करावं लागेल. त्याच्या आधी मी विचार करतो एकदा चहा मारावा आणि मग पुढे जावं. गाडी पुसली आहे, जेवढं साफ करता येईल तेवढं साफ केलं आहे. बर्फ वगैरे हे तर काढावं लागणार आहे कारण की उलट झालं असेल. बघूयात गाडी स्टार्ट होते का. अच्छा मला नाही पकड पकडता नाही ना. ठीक आहे बघू. पेट्रोलला तर जाता तर भरेल, कमी भरेल कारण HP ते मला भेटलं नाही. बघूयात पुढे जे भेटेल त्यात आपल्या थोडंसं मजबूत थंडी राव वाजलेत. 8:35 9 वगैरे निघायचं आहे. बॅग वगैरे सगळं पॅक झालेलं आहे आणि छोट्या बॅग्स लावून पण झालेल्या आहेत. थांबलोय चहा प्यायला, चहा घेऊयात आणि लगेच निघूयात. थोडंसं टेम्परेचर वाढावं म्हणून थांबलो आहे कारण बाईक चालवताना आणखी टेम्परेचर जाणवेल. तसं मी सगळे लेअर्स घातले आहेत बट यु नो हवा जेव्हा समोर येईल तेव्हा खूप जास्त थंडी वाजेल. सो निघूयात, थोड्या वेळात निघूयात, चहा घेऊयात पहिले. ओके वाजले आहेत 9:20. एक्सपेक्टेड होतं. थांबलेलो मी बराच वेळ, गाडी सगळं चेक केलं, हवा वगैरे चेक केली आणि एव्हरीथिंग इज गुड. गाडी गरम करायला जास्त वेळ ठेवलेली कारण मायनस टेम्परेचर होतं. सो ऑल सेट टू लीव्ह. आजचं टार्गेट आहे सर्व्हिस सेंटर. गाडी जरा जास्ती बबल होते सो पहिले ते करूयात, नंतर पुढे बघूयात. 148 किलोमीटर्स इकडनं सो होऊन जाईल. पेट्रोल आधी टाकी दाखवत आहे बट आय डोंट थिंक की रिफिल करायची गरज आहे. सो HP थांबूयात पुढे. ठीक आहे, गेअर टाकला. गणपती अप्पा मोर्या शिवाय तर आहेतच. हो थंडी जाणवते भाऊ, थंडी जाणवते. अच्छा आपण हॉटेलमध्ये थांबलेलो, त्या हॉटेलचा मी बाहेरनं व्ह्यू नाही दाखवला. हॉटेल होतं समथिंग लोटोलिंग या समथिंग काहीतरी या जागेच्या नावावरती ते हॉटेल होतं. इट वॉज गुड, रेस्टॉरंट वगैरे इन हाऊसच होतं सो गुड. हायली सेन्सिटिव्ह एरिया आहे. स्कूल बस पण अगदी मिलिटरी व्हॅनमधनं, म्हणजे मिलिटरीचं जेव्हा प्रोटेक्शन आहे त्याच्यामधनं येतात. आता आपण आहोत द्रासमध्ये, द्रास टाऊनमध्ये. सकाळी म्हणजे 10 असतील ना. आता काय करतो माहिती नाही. सुदेश सिद्धू मुसेवाला किती वाजलेत, 9:34. दुकानं ओपन झालेत, चहा वगैरे तर मिळणार. सो आता सीन इज मी हेल्मेटमध्ये चष्मा घातला आहे आणि जे पण चष्मीस आहेत त्यांना माझी फिलिंग समजेल. आता थंडीमुळे तोंडातनं वाफा निघतात आणि मी वायझर बंद केलं की असा फॉगमय होतं आतमध्ये चष्मा, म्हणजे नाहीच बंद नाही करू शकत. आणि वायझर बंद नाही केलं तर थंडी वाजते, हे दोन्हीकडनं अडचणच आहे. मी थोडं सरी म्हणजे आता हाफ वायझर ठेवलं आहे सो डायरेक्ट हवा लागणार आहे, थोडीशी हवा आतमध्ये जात राहील. ह्याच्यासाठी काहीतरी सोल्युशन पाहिजे यार, प्लीज एनीवन नोज गिव मी सोल्युशन. ऑपरेशन नाही करणार मी, ऑपरेशन इज नॉट अन ऑप्शन फॉर मी. ॲटलिस्ट काहीतरी असलं पाहिजे यार. ते अँटीफॉग जो स्प्रे आहे तो मी ट्राय केला बट आय डोंट फील दॅट यूजफुल. म्हणजे थोड्या वेळाकरता एक 10 मिनटासाठी इट वर्क्स, देन इट परत चालू होतं. सो तीन गांडी का दाखवते. ठीक आहे, गाडी बरीच बबल होते म्हणजे अगदी
फील होतं आहे. मी एक जरी हात सोडला ना तरी असे ती पूर्ण धकाधका धकाधका हलती आहे. श्रीनगरमध्ये सर्व्हिस सेंटर आहे, तिथे इश्यू सॉल्व झाला पाहिजे, नाहीतर कुठेतरी लोकलमध्ये जावं लागेल मला. बट आय ट्राय इन सर्व्हिस सेंटर ओनली. मी गाडीची बेसिक सर्व्हिसिंग पण करून घेईल, एकदा ब्रेक पॅड वगैरे सगळं चेक करून घेईल, ऑइल वगैरे पण एक चेक करायचं आहे. सो होप सो होऊन जाईल काम. क्या नजारे है. बेटर लेट. पूर्ण हात गारटलेत, टेम्परेचर बरंच डाऊन आहे, सिंगल डिजिट मध्येच असणार आहे फॉर शुअर. मी ग्लव्स चेंज करायला पाहते बट कम्फर्टेबल नाही वाटले मला ते ग्लव्स. सो म्हटलं राहू दे. एंट्री गेटला आपल्याला परत एकदा थांबवलेलं, गाडीचा नंबर वगैरे लिहून घेतला, नाव नाही विचारलं समाऊ, बट गाडीचा नंबर वगैरे विचारलं आणि ए पप्पे प्यार करके पछताया ओ पप्पे प्यार करके. ते त्या साईडला टनलचं काम चालू आहेत श्रीनगरपासून इथपर्यंत म्हणजे कारगिलपर्यंत बरेचसं ठिकाणी का टनलिंग वगैरे चालू आहे. म्हणजे जेव्हापासून आपण जम्मू काश्मीर एंटर केलं आहे तेव्हापासूनच बरेच रोड बनत आहेत नवीन, बरेच खूप सोयीस्कर होणार आहे. जेवढी कनेक्टिव्हिटी आहे ती वाढणार आहे आणि ऑफकोर्स अशा सेन्सिटिव्ह एरियामध्ये कनेक्टिव्हिटी असलीच पाहिजे, असलीच पाहिजे. वी नो दॅट चायनाचे जे रोड आहेत ते कुठपर्यंत पोचले आहेत. सो फ्युचर कन्सिडर करून येस, जेवढे रस्ते बनतील तेवढे चांगले. हां, त्याच्यानी एक फायदा ते एक तोटा म्हणता येईल, फायदा पण आहे तोटा पण आहे. तोटा हा की इकडे जे सौंदर्य आहे ते कमी होईल, म्हणजे जे सौंदर्य जे आहे ते थोडंसं नष्ट होत जाईल, कारण की लोकांची संख्या वाढेल, लोक जास्ती प्रमाणात तिथे ट्रॅव्हल करायला चालू करतील. आणि वी नो दॅट की ग्लोबल वॉर्मिंग कसं चालू आहे, खूप सीझन खूप चेंज झालं. नॉर्मली असं म्हणतात की लेह लद्दाखचा रूट हा सप्टेंबरच्या लास्ट मंथमध्ये पॉसिबलच नसतो आणि आता आपण बघतो की आपण आहोत आत्ता 28 तारीख आज आणि रोड खाली नाही आहेत, म्हणजे ट्रॅफिक आहे, बऱ्यापैकी लोकं आहेत, रायडर आहेत, जे लोकं अजून ट्रॅव्हल करत आहेत. ब्रिजच्या इथे थांबलेलो, काही लोकं दिसतात वरती चढताना. कोणता तरी ट्रेक असावा हा, सेफ्टीने तर काहीच लिहिलं नाही. इकडे लोकं अशी 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 चढतात तिथपर्यंत दिसतो आहे मला लोकं. वा, कोणता तरी ट्रेक असेल हा, बघायला पाहिजे. रस्ता बराच खराब आहे. जवळजवळ 2-3 किलोमीटर झालेत मी सॅडलिंगच करतोय कम्प्लिटली आणि इकडे रस्त्याचं काम पण चालू आहे, त्यामुळे वन वेच आहे. रस्ता द्यावा लागतो आहे, थांबावं लागतं आहे मध्ये मध्ये. आता पेअर ब्लॉकचा रस्ता चालू होईल, त्याच्यामध्ये तर आणखी मजा आहे. व
वाव, टेम्परेचर कमी असल्यामुळे गोप्रो अपलोड होत ऑपरेट होत नाही आहे. गोबडी मिळाली आहे माझी चायला. हा व्ह्यू आहे सध्या, वरती आहेत बर्फ आणि आपल्याला तो बर्फ भेटला नाही आहे म्हणजे असा फील करायला. ठीक आहे म्हणा. जेवढं राईट साईडने चालतंय तेवढं राईट साईडने चालतंय मी. लेफ्ट साईडला अगदी खोल दरी आहे, अगदी खोल दरी आहे. आता त्या जॉर्जिला पासचा जो दगड आहे, काय म्हणतात त्याला माहीत नाही, जो जे पण आहे तिथे दोन जण भेटलेले गुजरातचे होते. एक होते मीरा रोडचे, ते विचारत होते कुठून आला असं वगैरे वगैरे वगैरे. त्यांना खूप असं नवल वाटलं की बाबा हा एकटा कसा काय आला एवढा लांब. व्ह्यू बघ, व्ह्यू बघ मस्त ना, क्लिफ मस्त दी. एवढा लांब कसा आला एकटा वगैरे असं सगळं सांग विचार होते कुठून आलं, बेस्ट ऑफ लक वगैरे दिलं. भारी वाटलं, छान वाटलं. जा तुम्ही महत्वाचे आहात. मी काय इकडनं खाली दिली तर रस्ता माहीत नाही बाबा. नाही बाबा, मी ना खाली दिवलती जात, मी ह्याच रस्त्याने जाणार. लोक इकडनं चालले तर मी पण इकडनं जाणार. हा असं समोरून जातोय तो सगळा रस्ता आहे आपला. समोरून येताना गाडी दिसते का? मला दिसते. वॉटर क्रॉसिंग. अयो आता ह्याला कुठून जागा देऊ मी. मजाचे कसलं भारी राव. आता गरम व्हायला लागलंय, आतमध्ये एवढे लेयर्स घातलेत ना मी की पहिले तर मला बसायला होत नाही आहे कारण की ती फोल्डच होत नाही आहे. पॅन्ट जी आहे त्याच्यामुळे तीन लेयर येतात मध्ये. सो ते बसताना असं गुडघ्याजवळ असं घासल्यासारखं झालंय. वाव निर्माणी परत आपल्या रायडर भेटलेले आहेत. सो हळूहळू त्यांच्या मागे मागे चाललो आहे मी. ते पण हळूच चाललेत, मी पण हळूच जाणार आहे. गाडी पूर्ण आणि पूर्ण ब्रेक. वाव सल्यूट मॅन. फॉरेनर होता. नाईस नाईस.
एवढं एलिव्हेशनबद्दल चालत आहे भाई, रिस्पेक्ट आहे भाई, गेन इट गेन इट, रिस्पेक्ट गेन केले त्यांनी यार. इथे जॉर्जिला टनलचं काम चालू आहे आणि इथे मोठाचा मोठा ब्रिज बनतात. हा ब्रिज कनेक्टिव्हिटी खूप जास्त वाढवेल. आता आपण बघितलं की केवढे कर्वी रस्ते आहेत, म्हणजे एवढे कर्व्ज आहेत की रिस्क आहे. आधी म्हणजे एक 4-5 वर्षाआधी, नॉट शुअर की 5 किती वर्षाआधी, बट जॉर्जिला पास वॉज वन ऑफ द डिफिकल्ट पास होता. आता तो एवढा नाही आहे, आता रस्ते चांगले झाले आहेत, बट आधी जगातले जेवढे डिफिकल्ट पासेस आहेत त्याच्यामध्ये हायेस्ट आणि डिफिकल्टवाला तो पास होता, टफेस्ट म्हणू शकतो आपण. येस, टफेस्ट पास पास होता तो. बट आता बऱ्यापैकी रस्ते झाले आहेत, काही काही पॅच सोडले, ते पण हळूहळू होतील, हे आहेच. इथे क्रिकेट खेळतात स्कूलची पोरं आहेत की काय माहीत नाही, आय थिंक तरी स्कूलचीच पोरं आहेत, कॉलेज म्हणजे स्कूल कॉलेज वॉट एवर दॅट इज. आणि भारी एवढ्या हाईटवरती जसं की डिफेन्स स्कूलची पोरं आहेत, म्हणजे त्यांनी जे घातलं आहे त्याच्यावरनं तरी तसंच वाटतं आहे. बॉलिंग अबे मारला बे, पेट्रोल पंप शोधतो आहे मी, एच पीचं पेट्रोल पंप दिसत नाही आहेत, कुठे कुठे जावं लागेल काय माहिती. माहिती भाई मोठी मुलं पण आहेत, सर वगैरे बोलतात, म्हणजे नक्कीच डिफेन्समधले पण आहेत आणि स्कूलमधले पण आहेत. मस्तच मस्तच. आता यात्रा पण इकडनंच कुठून तरी चालू होते, यांचा फोटो काढण्यासाठी थांबणार आहे आता. इथे मागे रॅपलिंगची प्रॅक्टिस चालू आहे, सोल्जर्स होते सगळे वरती चढतायत. कसलं खळखळत आहे ना पाणी, छानच. श्रीनगराचं 78 किलोमीटर्स आहे, 78 किलोमीटर्स. मला 60 किलोमीटरवरती पेट्रोल पंप दिसतो आहे, बघूयात किती चालते गाडी. पेट्रोल एच पीच टाकायचं आहे म्हणून प्रयत्न चालू आहेत. तसे दोन्ही टाक्यांमध्ये 3-3 लिटर आहे, सो नॉट इन रिस्क, बट ट्राय करूयात. वाव मस्त शेड आहे, थांब जरा, छेड छान आहे पण टर्न पण घाण आहे, सो मी नाही थांबत. आई मध्येच टॅव करते आणि यूटर्न बिटर्न बोलते, काय समजायला मागत नाही, म्हणजे गुगल मॅप्स काय घडलं काय माहिती. फुल करणार, 101 आहे ते पेट्रोल. चालू करू, अजून 14 किलोमीटर बाकी आहे सर्व्हिस सेंटरला.
गुगल मॅपला दिशाभ्रम झाला आहे, मला टर्न लेफ्ट सारखं तेच सांगते येड्यासारखं, आणि टर्न लेफ्ट देन टर्न लेफ्ट असं म्हणते. आता काय याचं मिनिंग काय समजायचं? 280 मीटरवरती मला राईट टर्न घ्यायचं आहे. वाजली आहेत 5:42 आणि इतक्या वेळ मी होतो SDच्या सर्व्हिस सेंटरमध्ये श्रीनगरमधल्या. खूप हेल्पफुल आहेत, खूप म्हणजे खूप जास्तीच हेल्पफुल आहेत. SDचं वबलिंगचा इश्यू होत होता, सो मी तिकडे गेलेलो. ओके, सो त्यांनी दोन सोल्युशन्स दिलेले. एक तर ते स्पोक्सचं जे अलाइनमेंट आहे ते करायचं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की रिस्क अशी आहे की सपोज ते उलटं पडलं तर मग 5-7 दिवस इथेच थांबावं लागेल आणि नवीनच टाकावं लागेल, मला रिम चेंज करावी लागेल पूर्ण. सो आय सजेस्टेड की लेट्स चेंज द रिम कम्प्लिटली, नॉट टू टेक अ रिस्क. बट त्यांनी बऱ्याच ठिकाणी ट्राय केलं, अगदी पानिपत वगैरे, पानिपत नाही पठाणकोट, पठाणकोट वगैरेपर्यंत ट्राय केलं, जम्मू वगैरेला पण ट्राय केलं, बट कोणाकडेच ते अवेलेबल नाही. इवन मी पण ट्राय केलं आणि मलाही ते भेटलं नाही. त्यांनी नंतर त्यांना आणखी नंतर बेसिक सर्व्हिसिंगचं पण सांगितलेलं की करून घेऊयात, कारण मला फ्रंट व्हीलमधनं आवाज येत होता जेव्हा आपण ब्रेक दाबतो आहे. ओके, मला इकडनं राईटला जायचं आहे. येस, सो दॅट इज दॅट बोकेत होता. ठीक आहे सब लोक, सो दे हेल्प मी इन फाइंडिंग द हॉटेल. ठीक आहे, चलो थैंक्स. हाय, मैं आमिर अशरफ भट्ट, सैम्बो चैम्पियन जम्मू एंड कश्मीर. मैं बहुत ही खुश हूँ भैया यहाँ आए हैं, बहुत ही अच्छा. अभी आपके स्पोर्ट्स के बारे में बताओ. हमारा स्पोर्ट्स है ग्रैपलिंग एंड थ्रो एंड है कॉम्बैट, लाइक मिक्सड मार्शल आर्ट हमारा स्पोर्ट्स है. अभी हम स्टार्ट कर रहे हैं कश्मीर में. डिस्ट्रिक्ट एसोसिएशन अभी मेरे को मिली है. मैं बेसिकली मिक्सड मार्शल आर्ट, जूडो, एमएमए, मुई थाई. मैं एक्चुअली मिक्सड मार्शल आर्ट, जूडो, एमएमए, मुई थाई, एटलीस्ट वर्ल्ड कॉम्बैट गेम्स में 15 गेम्स में ऐसे नेशनल खेला है मैंने. तो अब मैं स्टार्ट कर रहा हूँ सैम्बो, सैम्बो में कर रहा हूँ कश्मीर प्रोविजन में स्टार्ट. तो आई होप इंशाल्लाह सभी अच्छा करें, अपने देश का नाम रोशन करें, स्टेट का नाम रोशन करें. फॉर श्योर होगा होगा. थैंक यू आपका कोशिश जारी रखो. थैंक यू सो मच. बॅक टू खर्चापाणी सेशन. जेवण वगैरे झालं आहे आणि आता बॅक टू खर्चापाणी सेशन. सो सुरुवात केली मी चहा आणि बिस्किट खाऊन, जे की होते 30 रुपीज, जे जे झालेले 30 रुपीज. त्यानंतर मी परत एकदा आलू पराठा खाल्ला आणि काहीतरी चहा पिला, त्याचे 65 रुपीज. देन मी भरलं पेट्रोल, पेट्रोलचे 1250 पूर्ण कारगिल रिटर्नपर्यंत मी पेट्रोल नव्हतं भरलं. सो 1250 इज ओवरऑल जे पण किलोमीटर्स आहेत ते 1250 कवर झालेत. त्यानंतर SDचा जो सर्व्हिसिंगचा इश्यू झालेला त्यासाठी मी भरले 2723 रुपये, विच इज कॉस्टली. ठीक आहे, सर्व्हिस माझी ड्यू होती बट ती मी मिस केली, सो ते इन्क्लूड नाही झाले. त्यानंतर हॉटेलसाठी मी 800 रुपये भरले. जेवण ऑर्डर केलं ते होतं 299 रुपयाचं. काय ऑर्डर केलं होतं, पनीर बिर्याणी खाल्लेली मी आज, आणि समथिंग आलू ग्रेव्ही, समथिंग आलू ग्रेव्ही काहीतरी होतं. छान होतं म्हणजे पोट भरलं आणि छान होतं, टेस्ट पण छान होती. काहीतरी काश्मीरी डिश होती ती, आलू समथिंग. त्यानंतर मी पाण्याच्या 2 बाटल्या घेतल्या 40 रुपयाच्या. सो टू डेज टोटल इज 5207 रुपये,
विच इज वेई आउट ऑफ बजेट. पण गाडीचे पैसे होते आणि ठीक आहे, म्हणजे गाडीला गरज होती ती. सो 2700 इज फाईन. ते मायनस केले तर किती होतात, 2723 रुपये मी मायनस केले तर झाले 2484. त्यात पण 1200 पेट्रोल आहे. सो ठीक आहे, मॅनेजेबल आहे. ओके, नो इश्यूज. दॅट्स इट फॉर द डे. बाय बाय, उद्या भेटूयात.